नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. केडगाव येथील कन्हैया हॉटेलजवळ एका कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून लुटला. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील केडगाव येथील कन्हैया हॉटेलजवळ थांबलेल्या गाडीत झोपलेल्या कुटुंबावर 3 अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने हल्ला करून 7.5 तोळे सोन्याचे दागिने हिसकावून लुटून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी रितेश सुरेश पटवा राहणार साईनाथ नगर पाथर्डी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश पटवा हे आपल्या कुटुंबासह पुणे येथे शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून 9:30 सुमारास ते परतीच्या प्रवासास निघाले. 3:00 त्यांना झोप येत असल्याने त्यांनी केडगाव येथील कन्हैया हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी थांबवली आणि गाडीतच झोपले. 4:00 3 अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीला हलवून झोपेतून उठवले. गाडीचे लॉक उघडताच या इसमांनी रितेश यांच्या आई व पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावण्याचा प्रयत्न केला. विरोध करताच हल्लेखोरांनी रितेश यांच्या खांद्यावर आणि त्यांच्या पत्नीच्या मनगटावर कोयत्याने मारहाण केली. हल्लेखोरांनी 4 तोळे वजनाचे गंठण आणि 3.5 तोळे वजनाचे गंठण असे 7.5 तोळे सोन्याचे दागिने हिसकावून लुटून नेले. महामार्गावरील हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.